रक्त संबंधीची निर्मिती दोन गटांमधून नाते निर्माण होत असतात आणि ह्या नात्यांचा आधार एक सामाजिक भारतातील जे विचार मांडले गेले. विचार म्हणजे नेमकं काय? विचार म्हणजे नेमकं काय? या घडलेल्या सर्व घटनांचा अभ्यास, पूर्वी घडलेल्या घटनेचा अभ्यास हा शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्माण केला, त्याच्यामध्ये काही उणीव आहेत का? त्याच्यामध्ये काही बदल करायचे आहेत का? जुन्या पारंपरिक पद्धती त्या काळामध्ये त्यावेळेस त्या योग्य होत्या, अलीकडील काळामध्ये आधुनिकतेमुळे औद्योगिक क्रांतीमुळे त्याच्यामध्ये बदल घडून आले. रामायण असेल, महाभारत असेल, हे जे काही ग्रंथ होते, उपनिदेशे असतील, धर्मग्रंथ होते, नीतिसार ग्रंथ आहे, म्हणून जो धर्मग्रंथ लिहिला मनुश्रमती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाही शिकली, त्याच्याप्रति जाळलं गेलं. परंतु त्यावेळेची समाज व्यवस्था, त्या समाजाचे विचार हे त्या परिस्थितीनुसार त्यामध्ये मांडले गेले आणि त्याच्यामध्ये बदल झालेल्या गोष्टीमध्ये बदल करण्याचं काम अलीकडील काळामध्ये होऊ लागलेलं आहे. त्याच्यावर नवनवीन विचार, नवीन विचाराची प्रवाह आणि नवीन विचाराच्या प्रवाहातून एक ह्या समाजाला एक चांगल्या पद्धतीचं ज्ञान देण्याचं काम या ठिकाणी निर्माण होऊ लागले. तर विद्यार्थी मित्रो, ह्या सर्व गोष्टींचं ज्ञान पाहत असताना ही परिस्थिती तशी निर्माण होते आणि परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याच्यातून एक मार्ग काढला जातो आणि मार्ग काढण्याचं काम जर कोण करीत असेल ती परिस्थिती करते असं सांगितलं गेलं. या सर्व परिस्थितीचा आढावा घेत असताना आपण लहान सहान गोष्टीचा विचार करूया. प्रत्यक्ष अभ्यास करत असताना संशोधन, सामाजिक संशोधन कशाला म्हणायचं आणि सामाजिक संशोधनाचा सुरुवात कुणी केली? ऑगस्ट काम सारख्या एका भारतीय समाजशास्त्राचा जनक किंवा समाजशास्त्राचा जनक म्हणून ऑगस्ट काम त्यांच्याकडे पाहिले जातं. हा काम, हे विचार आपण सांगितल्याप्रमाणे दोन व्यक्ती एकमेकास भेटल्यास त्यास सामाजिक क्रिया म्हणतात. आता काय म्हणतात? दोन व्यक्ती तुम्ही आणि मी एकमेकास भेटल्यानंतर त्याला सामाजिक क्रिया म्हणतात. दुसऱ्याच्या संदर्भात आपली क्रिया घडत असते त्याच सामाजिक क्रिया म्हणतात. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक संशोधन, सामाजिक विचार हे कशाला म्हणायचे? दोन व्यक्ती एकमेकास भेटल्यास त्याच सामाजिक क्रिया म्हणतात. मी आणि तुम्ही एकमेकास भेटलो त्यावेळेस त्याला सामाजिक क्रिया म्हणायचं. दुसऱ्याच्या संदर्भात आपली क्रिया घडत असते त्यास सामाजिक क्रिया म्हणायचं. म्हणजे दोन व्यक्ती घडल्यानंतर आणि मिळाले ते दुसऱ्याच्या विचाराबद्दल आपण विचार करतो त्यास सामाजिक क्रिया म्हणायचं. दुसऱ्याबद्दल आपण विचार करतो त्याला, त्या क्रियेला सामाजिक क्रिया असं म्हटलं जातं. साध्या सोप्या सुटसुटीत भाषेत सांगत जातो आणि सांगत असताना मूळ जर पाया लक्षात नाही आला तर ते विचार तुमच्या पुढे लक्षात येणार नाही आहेत. आपण वर्गामध्ये असतो तर त्या गोष्टी तुम्ही विचारू शकत होतात, त्या गोष्टीची शहानिशा होत होती. आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जर जर तुम्हाला ज्ञानच असेल, जर पुस्तक वाचून जर तुम्हाला जर त्या गोष्टीचं आकलन होत असेल तर वर्गामध्ये शिक्षण घेण्याची गरज काय? अनुभव शिक्षणाच्या आधारे त्या गोष्टींचा, त्या ज्ञानाचा आधार आणि त्या आधारांच्यावर सोडवलेली प्रश्न, त्या अनुभव, या सर्व गोष्टीमुळं त्या ठिकाणी घडत असतात. आणि त्याच्यामुळं मनुष्यामध्ये मी सांगितलेलं आहे की त्या सामाजिक क्रिया आणि सामाजिक क्रिया म्हणतात, मनुष्याच्या क्रियांना सामाजिक क्रिया म्हणतात. दोन किंवा अधिक लोकांमध्ये या क्रिया घडत असतात त्यास सामाजिक क्रिया असं म्हटलं जातं. कारखानदार आणि ग्राहक समाजशास्त्राच्या दृष्टीने यांचा संबंध सामाजिक आहे. कारखानदार आणि ग्राहक, मी सांगितलं सामाजिक क्रिया कशी केली, एक व्यक्ती दुसऱ्यास भेटला आणि त्यांच्याबद्दल कारखानदाराबद्दलचं काम हे त्या ठिकाणी त्यांच्या जे असेल ते काम ग्राहक करतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या दृष्टीने त्यांचे सामाजिक संबंध निर्माण होतात. कारण की राजा असो
वा गरीब असो हे दोन्हीही माणसे आहेत, परंतु मनुष्याच्या दृष्टीने हे व्यक्ती व्यक्तीतील संबंध म्हणजेच सामाजिक संबंध होय. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, ज्या त्या ठिकाणी व्यक्ती त्या ठिकाणी सामाजिक संबंध. राजा असो किंवा रंक असो, व्यक्ती व्यक्ती आल्यानंतरच सामाजिक संबंध निर्माण होतात. नसता सामाजिक संबंध निर्माण होणार नाही. तुम्ही जर गेलात आणि एका पशुबरोबर बोलला तर नाही. मनुष्य मनुष्यापाशी आल्यानंतरच त्याचे सामाजिक संबंध निर्माण होतात, नसता होत नाही. कुले म्हणतात, ज्या कृती करतात त्या कृती तुमच्या नसतात. प्रत्येक कृतीचा समास ठरवित असतो. तो जोपर्यंत मान्यता देत नाही समाज, वर्तन प्रकार देवाणघेवाण नाही, तोपर्यंत सामाजिक संबंध होणार नाहीत. व्यक्ती व्यक्तीतील संबंध, व्यक्तीव्यक्तीमधील संबंध हा महत्त्वाचा असतो. जोपर्यंत सामाजिक क्रिया घडत नाही तोपर्यंत लोकांमध्ये विचार घडत नाही, तोपर्यंत लोकांमध्ये संबंध येत नाहीत असं कुणे म्हणतात. हे संबंध अभूतपूर्व असतात, हे संबंध अस्तित्वात आहेत परंतु दिसत नाहीत. म्हणून त्या स्पष्ट आहे, कारण की इथं काय सांगितलं, जे संबंध असतात ते संबंध डोळ्यांना दिसत नाही, फक्त ते मनामध्ये असतात असं. परंतु परत दिसत नाहीत म्हणून त्या स्पष्ट आहे. जी डोळ्यांना दिसते त्याचा अभ्यास करता येतो, परंतु धर्माचा अभ्यास करता येत नाही, कारण की त्यात दिसत नाही. ह्या येणाऱ्या गोष्टीकडे जास्त लक्ष देता येते, म्हणून भौतिक प्रश्न सुटतील परंतु सामाजिक प्रगती झाली नाही. विज्ञान सत्य गोष्टीचा अभ्यास करते, काल्पनिक गोष्टीचा अभ्यास करत नाही. सत्याचा शोध घेणे विज्ञानाचे ध्येय आहे, असा विज्ञानाचा दावा आहे. मी सांगेन ते अंतिम सत्य आहे असे कधीच म्हणत नाही. जोपर्यंत आम्हाला पटत नाही तोपर्यंत सत्य मानत नाहीत. ज्या गोष्टी आहेत तर मग त्याचा शोध लावण्यासाठी विज्ञानाने लक्ष द्यावे. री प्लस सर्च, रिसर्च म्हणजे शोध घेणे, संशोधन म्हणजे पुन्हा पुन्हा शोध घेणे. जोपर्यंत अंतिम सापडत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा शोध घेणे, सामाजिक बाबीचा सखोल अभ्यास करणे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण की मी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत संबंध येतात तोपर्यंत ते संबंध व्यवस्थित दोन व्यक्तीमध्ये राहत असतात, आणि जर संबंध नाही आले तर तो विषय हा वेगळा होतो. सामाजिक विचार, विचारांची देवाणघेवाण ही एकमेकाजवळ येत नाही आहे, आणि येत नसल्यामुळं त्या ठिकाणी निर्माण झालेली परिस्थिती ही वेगळी होती असं सांगितले. भौतिक शास्त्रामध्ये साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, विज्ञान आहे. या विज्ञानाचा शोध वेगळ्या पद्धतीने लागला. नैसर्गिक घटना, सामाजिक घटना, नैसर्गिक घटना कोणत्या ज्या डोळ्याला दिसतात त्या, परंतु सामाजिक घटना ज्या असतात त्या डोळ्यांना दिसत नाही. अंतर मनामध्ये त्यांचा त्या रुजलेल्या असतात, त्या घर करून राहिलेल्या असतात असं सांगितलं जातं. विद्यार्थी मित्र हो, जी गोष्ट डोळ्याला दिसते त्या गोष्टीला आपण भौतिक गोष्ट असं म्हणतो. मांडे तुम्ही, मी तानाजी बोराडे, कशामुळं मी दिसतो, माझं नाव ह्या दिसणाऱ्या डोळ्यांना दिसणाऱ्या स्पष्ट दिसणाऱ्या घटना आहे. तुम्ही विद्यार्थी, तुम्ही दिसतात एकमेकांना, आपण पाहतो एकमेकांचे परस्पर संबंध येतात, आणि संबंध आल्यामुळे सामाजिक त्या ठिकाणी विचार, हे सामाजिक विचार त्या ठिकाणी निर्माण होतात असं सांगितले. परंतु ज्या घटनाच दिसत नाहीत, धार्मिक घटना,
परमेश्वर आहे. कधी कुणी तुम्ही आम्ही पाहिलाय का? पाहिला असेल तो फक्त स्वप्नामध्ये, एक आभास आपल्याला पूर्वपार सांगून दिलेले जे काय नियम असतात, कुटुंबामध्ये सांगून दिले की बाबांनो तिकडे जाऊ नका, तिकडं पिशाच्चे एकटे जाऊ नका, कारण की आपण लहानपणी खोडकर असतो आणि खोडकर असल्यामुळं घरातील व्यक्ती त्यांना थोडं कुठंतरी भीतीचं वातावरण निर्माण व्हावं, आणि त्यामुळं त्या लहान बाळाला सांगितलं जातं, त्यांच्या अंतर्मनावर एवढा ठसा निर्माण होतो की तो व्यक्ती त्याच्या मनावर ते कितकं घाण विषय बनतो की तो आयुष्यभर जात असताना त्या गोष्टीपासून जात असताना आपल्या लक्षात येतो की ती तो आपल्याला असं सांगितलंय आणि सांगितल्यामुळं आपण तिथं जाऊनही नसता गेल्यानंतर आपल्याला ते वेगळ्या पद्धतीने निर्माण होणार आहे. जे ज्ञान आहे, विज्ञान आहे, विज्ञान हे सत्य पाहतो. अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धा निर्माण करतात. अंधश्रद्धेच्या पाठीमागं, धार्मिक गोष्टीच्या पाठीमागं विज्ञान नसतंय, ते फक्त कल्पना असतात आणि कल्पनाच्या आधारे एक धर्माची निर्मिती होते. धर्म कोणी म्हणतं एक आपूची गोळी आहे, दिसतंय का? दिसत नाही. एक डोस पाजले जातात, तत्वज्ञानाचे डोस पाजले जातात, एक पिढीकडून दुसरी पिढीकडे सांगितलं जातं. एक आजीबाईचा बटवा म्हणल्यासारखं, एक ती आजी सांगते, वडील सांगतात, नातू सांगतात, समाजातील वयस्कर व्यक्ती सांगतात, आणि त्या वयस्कर व्यक्तीच्या आधारे आपण ते ज्ञान मिळवत असतो. ते ज्ञान हे वेगळं, परंतु नैसर्गिक शास्त्र विज्ञानावर जे काय परत परत त्याची कसोटी केली जाते आणि परत परत कसोटीत करून ते ज्ञान सत्य प्रतीत उतरवण्याचं काम या ठिकाणी या समाजशास्त्रावरला किंवा वैज्ञानिकांना करावं लागत असतं. साध्या आणि सोप्या भाषेत हे जर समजत नसेल तर मी परत एकवीस सांगतो. विद्यार्थी मित्र हो, तुमचे आपण खेड्यातूनही बुंबला येतात, बुंबून एसटीने येतात, मोटरसायकल असेल, कुणाला फोर व्हीलर असेल, ज्याच्या त्याच्या परिस्थितीचा तो भाग आहे. बुंबला आल्यानंतर तुम्ही वर्गामध्ये बसता आणि वर्गामध्ये बसल्यानंतर कॉलेजच्या आवारात आल्यानंतर कधीतरी असं वाटतं पावसाचे दिवस असतात, अंधार पडलेला असतो आणि अंधार पडल्यानंतर वर्गामध्ये बसल्यानंतर लाईट नसते, आणि लाईट नसते तर कुणीतरी आपल्याला आहे किंवा नाही हा भाग गौण भाग आहे, आणि लाईट लावा म्हटली जाते, लाईट लावली जाते, आणि लाईट लावल्यानंतर ते आपल्याला लक्षात येतं. आता विज्ञानाचं उत्तर द्यायचं म्हटलं तर तुम्हाला मी सांगतो, परत परत त्या गोष्टीची चिकित्सा करणे आणि चिकित्सा करून ज्याच्यातून ज्ञान मिळवणे याला सामाजिक संशोधन असं म्हटलं जातं. लाईट लागते, एक वेळेस बटन दाबल्यानंतर त्या बोर्डामध्ये लाईट असेल ते लागते, हे डोळ्यांना दिसणारी गोष्ट आहे. लाईट बंद करते हे डोळ्यांना दिसणारी गोष्ट आहे. परंतु विद्यार्थी मित्र हो, या समाज व्यवस्थेमध्ये समाजाचा अभ्यास करत असताना तुमचं माझं समाजाचं एकच आहे, फक्त मी प्रशंसा ऐकू शकतो, वाईट गोष्ट ऐकू शकत नाही. संशोधन समाजशास्त्राचं करत असताना, सामाजिक विचार मांडत असताना सर्वात जटिल जर काय असेल तर सामाजिक विषय असतात, आणि ते सामाजिक विषय हे सहजासहजी एक डोक्यामध्ये येत नसतात, हे अनुमान असतात, प्रश्नावली असते. संशोधन करत असताना एखाद्या विषयाचे एक परिस्थिती भूभाग, दुसरा भूभाग, प्रांतवाद, जातीवाद, धर्मवाद या सर्व गोष्टी सामाजिक शास्त्राला, सामाजिक विचाराला अडसर निर्माण होत असतात असं सांगितले. का अडसर निर्माण होत असतात? मी हिंदू धर्माचा असेल तर मुस्लिम धर्माबद्दल, ख्रिश्चन धर्माबद्दल, बौद्ध धर्माबद्दल एक अनादर करीत असतो. माझ्या मनामध्ये एक धर्माविषयीची ज्ञान,
ही कायम असते आणि कायम असल्यामुळं दुसऱ्याच्या धर्माबद्दल